एक महत्वाची घडामोड आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांच्या उमेदवारीवरून मवियात गोंधळ उडालाय. राजू शेट्टींनी मवियात सोबत यावं अशी इच्छा होती, मात्र शेट्टींनी पाठिंबा न घेतल्यास आम्हाला उमेदवार द्यावा लागेल असं वक्तव्य जयंत पाटील यांनी केलंय. तर दुसरीकडे काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनी राजू शेट्टींशी संवाद साधलेला आहे, उद्धव ठाकरे ते संवाद साधतायत असं म्हटलेलं आहे. त्यामुळे दोन्ही नेत्यांच्या वेगवेगळ्या वक्तव्यानं मवियात गोंधळ उडाल्याचं दिसतंय. हातकणंगलेमध्ये राजू शेट्टी आमच्या बाजूने लढावेत अशी आमची सगळ्यांची इच्छा होती, पण त्यांचा वेगळा पवित्रा दिसतो आहे. शिवसेनेचे नेते त्यांच्या संपर्कात आहेत होते, त्यांची त्यांच्या बैठकीही झालेल्या होत्या असं आम्हाला सांगण्यात आलेलं होतं, आणि आम्हाला वाटत होतं की एकत्रितपणानं ते शिवसेना काँग्रेस राष्ट्रवादी यांच्याबरोबर धर्मनिरपेक्ष आघाडीत सहभागी होतील आणि त्यांनी व्हावं अशी आमची सगळ्यांची अपेक्षा होती. पण सध्याचं चित्र असं काही दिसत नाही. त्यांनी पाठिंबा नाही घेतला तर मग महाविकास आघाडीला सर्व ठिकाणी उमेदवार उभे तर करावेच लागतील ना. त्यांच्याबरोबर जो संवाद आहे तो माननीय उद्धवजींच्या शिवसेनेचा आहे, त्यामुळे त्या बाबतीतली चर्चा प्रश्न त्यांना विचारला पाहिजे.